बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात राजेश दादा बाहेर पडलाय. आपण राजेश दादाकडनं डायरेक्ट जाणून घेऊया काय घडलंय नेमकं बिग बॉसच्या घरात. दादा, तू बाहेर पडलास तर तुला महेश्वरांनी खरं कारण सांगितलंय. त्यांनी जे सांगितलं त्याचा मी मनापासून आदर करतो आणि बाहेर पडलो, पण कशामुळे पडलो हे मला अजून मी क्लिअर नाही आहे. मी एका मुलीला, एक मैत्रिणीला, जी मला आवडते मैत्रीण म्हणून, तिचा सहवास मला आवडतो, तिच्याबरोबर राहायला आवडतं, तिच्याशी वेळ वाया घालायला आवडतो, तिच्याबरोबर मला व्यक्त व्हायला आवडतं. काय चुकलो मी? आणि जे तुम्ही म्हणताय की मी तिला मिठी मारली किंवा तिने मला मिठी मारली किंवा आम्ही एकत्र राहिलो, ते कधी राहिलो? जेव्हा मी त्या सिक्रेट रूममधनं बाहेर आलो. सिक्रेट रूममध्ये आत्तापर्यंत त्या 11 हिंदी आणि 5 मला वाटतं रिजनल, 4 साऊथ आणि 1 बंगाली, असे 16 सीझन मिळून प्रत्येकाला, प्रत्येक सीझनमधल्या एका कंटेस्टंटला त्या सिक्रेट रूममध्ये जावं लागतं, हे तर माहिती आहे, बरोबर आहे. ह्या 16 सीझनमध्ये एकही कंटेस्टंट 30 तासाच्या वर राहिलेला नाही आहे त्या सिक्रेट रूममध्ये. इतकं ते भयावह आहे तसं पाहायला गेलं तर. मी तिकडे 5 दिवस होतो. 5व्या दिवशी मी कोलॅप्स झालो, जे लोक सर्वसाधारण 30 तासात होतात. मला बाहेर आल्यावर हे जेव्हा सांगण्यात आलं की अरे तुम्ही 30 तासाच्या ऐवजी तुम्ही तिकडे एवढे दिवस होतात, आम्हालाच आश्चर्य वाटलं, तुम्ही इतके स्ट्रॉंग आहात मेंटली, ह्याचा फायदा झाला बिग बॉसमध्ये. पण 5व्या दिवशी मी कोलॅप्स झालो, म्हणजे मला खूप त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा की, आणि खूप छोटी रूम होती, दिवस कधी उजाडतो आहे मावळतो आहे माहीत नव्हतं, साधं मुंगी बघायला भेट मिळायची नाही, इतकं सगळं ते हे होतं. पण मला अंतर्मुख व्हायला शिकवलं, मला किती मी स्ट्रॉंग आहे बाहेर आल्यानंतर कळलं. आध्यात्मिक माझी जपाजपाची प्रगती म्हणा किंवा एक मला ते वेळ मिळाला तेवढं करायला, जो सर्वसाधारण आयुष्यात मिळत नाही. बरं, हे सगळं 5व्या दिवशी मी बाहेर आल्यानंतर मी बिग बॉसना विनंती केली की मला प्लीज आता बाहेर काढा, मला त्रास होतो आहे खूप या गोष्टीचा. तर त्यांनी ती ऐकली माझी ही विनंती आणि त्याने मला बाहेर काढलं. आपण अशा ह्याच्यातनं बाहेर आल्यानंतर, अज्ञातवासातनं बाहेर आल्यानंतर सर्वप्रथम कोणाला भेटावं असं वाटतं आपल्याला? आपल्या व्यक्तीला, बरोबर आहे. तिथे आपली व्यक्ती घरातली कोण होती का बाहेरची, म्हणजे माझ्या खऱ्या आयुष्यातली, तशी कोण नव्हती. बिग बॉसच्या घरामध्ये अशी व्यक्ती होती जी मी समजत होतो की ही माझी आहे, तिलाही माहिती आहे की ती माझी आहे, म्हणजे एक नातं, जे खूप घट्ट नातं आहे मैत्रीचं. तर ती जेव्हा मला समोर दिसली तेव्हा मला त्याचं, माझं जो काही इमोशन्स होते ते मला रिलीज करायचे होते आणि म्हणून ती घिटी मिठी मी अगदी तिला टाईट मार केली. पण त्याच्यामध्ये कुठे असं हे नव्हतं, काय कृत्य होतं त्याच्यामध्ये जे वल्गर दिसेल. मला असं वाटतं की शेवटच्या ह्याला सईने तुला नॉमिनेट केलेलं, बरोबर, पण सईने एक रेशमला अट घातलेली जर तू व्हायला, तर तेव्हा असं वाटतं का की रेशम ताईने ऐकलं असतं तर मी आज नॉमिनेट नसतो? तेच तर गंमत आहे ना आमच्या नात्याची. तिचं असं नाही, तिच्या जागी कोणी असतं तर असं वाटतं की तेव्हा जर मी नसतो नॉमिनेट झाला तर मी आज. आता ती होती की नाही, रेशम होती की नाही त्या जागी, जिच्या बरोबर हिने एक प्रस्ताव मांडला होता की तू जर माझं मला नॉमिनेट नाही केलं तर मी राजेशला नाही गाणार. तुला आजच्या घडीला नाही वाटत मी जर रेशमला सांगितलं असतं तर तिने लगेच मान्य केलं असतं? केलं असतं ना. मी नाही केलं, मला तिच्यावर हक्क तसा दाखवायचाच नाही आहे. मला फक्त ती मैत्री जोपासायची आहे तिच्याबरोबर आणि ती मी जोपासणार शेवटपर्यंत. हा माझा स्थायी स्वभाव, मला एक माणूस आवडला, मग तो लहान बाळ असो किंवा वृद्ध माणूस असो किंवा मध्यमवर्गीय कोण माणूस किंवा बाई असो, मला आवडल्यानंतर मी ते व्यक्त करणार. मग ते व्यक्त करण्याची पद्धत, मग ती शारीरिक मिठी असेल किंवा पप्पी असेल किंवा बोलणं असेल, आय लव्ह डुईंग इट. बिग बॉसच्या शेवटी टॉप 3 रेशम व्यतिरिक्त अजून तिघांना कोणाला बघ? भूषण आणि मी मेघाला बघतोय. तुला मेघाचा तिकडे त्रास व्हायचा, म्हणजे तिचं बोलणं सतत बोलणं असो किंवा काय? पण कधी कधी कानाला ही व्हायची, एकदा बोललं दोनदा बोललं ठीक, मलाच नाही सगळ्यांनाच. काय जास्त मिस करशील बिग बॉसच्या घरात? बिग बॉसचं घरच मिस करीन, बिग बॉसचा आवाज मिस करीन, तिकडचा अख्खा तो लेआउट, परिसर, ते कॅम्पस, घरचं आतलं सजावट, रचना सगळं मिस करीन. तो माईक, बॅटरी चेंज करणं, बजर वाजले रिंग वाजायची की लगेच माईक आणायला जाणं, किंवा काही जे आम्हाला जेवण वगैरे यायचं. लास्ट ह्याला तुला शिक्षा पण दिलेली की पूर्ण जेवण वगैरे सगळं करायचं. हो, सुशांतला जेवण, पण ती पण मी समजतो एक संधी चालून आली होती, कधी घरी गेलं नसेल एवढं करण्याचा कधी योगच नाही आला आणि कधी किचनमध्ये एवढा वावर झालाच नाही.
तर ही पण एक नामी संधी साधून आली होती की चला ही शिक्षा न समजता हे आपण एक आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली, आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. तर ते शिकायला मिळालं काही, आणखीन जर असतो तर कदाचित ह्या आठवड्यात मी चांगला शेफ झालो असतो. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली तर जाशील पुन्हा बिग बॉस? हो जाईन, नक्की जाईन. तेव्हाच्या काही स्ट्रॅटेजी प्लॅन करणार आहेस तू? कारण जर थोडीशी स्ट्रॅटेजी प्लॅन करून जावी लागेल, कारण कसं आहे आता कळलेलं आहे नेचर ऑफ गेम कसा असतो, लोक कशी आहेत, मानसिकता काय आहे. पूर्वी माहीतच नव्हतं कोण आतमध्ये आहे ते, आम्हाला कुठे डिक्लेअरच केलं गेलं नव्हतं, त्यामुळे माहीत नव्हतं ह्याच्यावर कसं वागायचं. पण आता कळलेलं आहे, त्यामुळे स्वतःला जास्तीत जास्त त्यांच्यासमोर कसं हे करायचं ते कळलेलं आहे आता. मला फक्त एकदा लास्ट प्रेक्षकांना सांग की सोशल मीडियावरनं जेवढे काही कमेंट्स आले तुझ्याकडनं तू प्रेक्षकांना काय सांग? माझ्याकडनं मी प्रेक्षकांना एवढंच नम्र आवाहन करू इच्छितो की तुमच्या भावनांना कुठे ठेस पोहोचा, कुठे दुखापत झाली असेल, कुठे तुम्हाला त्रास झाला असेल, तर मी मनापासून खूप दिलगिरी व्यक्त करतो. तसं काहीही कृत्य मी केलेलं नाही आहे पण की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आणि तसं असतं तर मला स्वतःला त्या गोष्टीचा खूप त्रास झाला असता, त्या मुलीला खूप त्रास झाला असता, माझ्या घरच्यांना तिच्या घरच्यांना हा त्रास झाला असता. माझं तिच्याबरोबरचं नातं अगदी म्हणजे मी म्हणतो ना गॉडली आहे आणि खूप इटर्नल आहे, जे मला खूप आवडतं. मला जर तुम्ही जरी समोर आला आणि तुमच्यासारखा एक माणूस मला अशी वाटले की चांग मी तुमच्याशी पण तसेच खूप छान संबंध ठेवीन आयुष्यभरासाठी, एक जीवलग मित्र भेटला असं मी समजेन. तर प्लीज माझ्यावरती रागवू नका. थँक्यू.